त्या माडा पोपळीवर चढायची जीवावरची काम आणि सगळीकडे जाऊन शेणानं सारवायची घाण काम तू करू नकोस. अरे काम नाही केली तरी पोटाची खळी कशी भरात रे बाबा. ताई ताई ती बघ अप्पा सावकारीची सारवट गाडी येते. मी ओळखते त्याला. मला एकदा ते सारवटीत बसायचं, विचारशील त्याला? अरे विचारायचं कशाला, मी या बसेन तर तू बस मरे. म्हणजे तू त्या गाडीत बसणारच? हे तर अप्पा मला मनापासून आवडता. आता बघशीलच तू गाडी इथे आली म्हणजे उभी राहील. अरे असं काय बघतोस तोंड उघडून? खरंच अप्पा तो निरोप आला होता, तो आज मला चांदीची पैंजणी देणार आहे पायात घालायला. आता तुझे सुंदर पाय आणखीनच सुंदर दिसत आहेत. खरा मला तू खूप आवडतेस साने. खरा ये ना जवळ ये. आज नाय. मग केव्हा? तू माझ्या बरोबर लगीन करशील तेव्हा. गप सो रे. किती भोळी तू साने. अगं लग्न करायचं म्हणजे अगोदर चांगला मुहूर्त नको का बघायला? हाय तर मूर्त बघायलाच होया. मागे मी या नवरी होईन, माझ्या सगळ्या अंगाला हात लागतली, हात हिरव्या चुड्यानं भरतील, सगळे माझ्या अंगावर अक्षता टाकतील. आता सगळे म्हणतात माझ्या बरोबर कुणी सुद्धा लगीन करूचं नाही. तू माझ्या बरोबर लगीन केल्यावर चार चौघींसारखं मला सुद्धा वावरायला मिळेल. आता मला सगळे पांढऱ्या पायाची अवतसा पापी म्हणतात, पण मी पापी असे काय रे? तुला तसं वाटतं का रे? मुळीच नाही. अगं तसं वाटत असत तर तुझ्या पायात या चांदीच्या पैंजणी मी घातल्या असत्या का? हे बघ लग्न अगोदर मी तुला आणखीन दागिने घालणार आहे, सोन्याचे मोत्याचे. छा रे दागदागिने मला काय सुद्धा नको, पण लवकर लगीन एवढा करूया. बर लवकर लग्न करू. लवकर म्हणजे 10-15 दिवसात? हो आता जवळ बघू. तू मला फसवणार तर नाहीस ना? काय बोलतेस तू, तुझा माझ्यावर विश्वास नाही? ये अप्पाचा शब्द म्हणजे शब्द. ये. हॅलो आता इथे वर